नमस्कार, मी सोनाली। आज आपण आपल्या किचनमधल्या काही महत्त्वाच्या टिप्स पाहणार आहोत। अन्नपदार्थ शिजवताना योग्य अंदाज आला नाही तर ते मोठ्या प्रमाणावर उडतात। असे शिल्लक राहिलेले शिळे पदार्थ तुम्ही इतर पदार्थासाठी वापरू शकता। त्यांचा पुरेपूर वापर कसा करायचा यासाठी आपण काही टिप्स पाहू। टिप्स नंबर एक, रात्रीची डाळ आणि भाजी उरली असेल तर सकाळी दोन्ही पदार्थ एक करा आणि त्याची एक वेगळी स्वादिष्ट करी तयार होईल। टिप्स नंबर दोन, शिळा भात उरला तर त्याला फोडणी द्या आणि फोडणीचा भात तयार करा। टिप्स नंबर तीन, शिळा पोळ्यांचा वापर करून तुम्ही पोळीचा शिरा, लाडू अथवा एखादा तिखट पदार्थ करू शकता। मात्र यासाठी शिळी पोळी कुस्करण्यासाठी ती मिक्सरमध्ये बारीक करा। टिप नंबर चार, तूप कढवताना उरलेल्या बेरीचा वापर शेंगदाण्याच्या लाडवामध्ये करा। टिप नंबर पाच, दिवाळीला उरलेली चकली, शेव आणि चिवड्यांचा पुनर्वापर करण्यासाठी ते मिक्सरमधून काढा आणि त्यामध्ये कांदा, कोथिंबीर टाकून मस्त थालीपीठ बनवा। टिप नंबर सहा, रात्री उरलेले पदार्थ खराब होऊ नयेत यासाठी फ्रीजमध्ये ठेवा। टिप नंबर सात, पास्ता अथवा भातासारखे पदार्थ उरले तर ते फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी खाता येतात। टिप नंबर आठ, बटाटे जास्त प्रमाणात उकडले असतील तर ते फ्रीजमध्ये ठेवून नंतर सँडविच, पराठा, पॅटीस, टिक्कीसाठी वापरता येतात। टिप नंबर नऊ, डाळ जास्त प्रमाणात शिजवली असेल तर ती दुसऱ्या दिवशी पराठ्याची पीठ मळताना त्यात टाका, पराठे अधिक पौष्टिक होतील। टिप नंबर दहा, पोळ्यांचे कणिक, थालीपीठांचे भिजवलेले पीठ, थेपल्यांचे कणिक मळताना तुम्ही त्यात उरलेले ताक मिसळू शकता, ज्यामुळे पोळ्या, पराठे मऊ होतात। आता यानंतर स्वयंपाकघर म्हटलं की अनेक साठवणीचे पदार्थ असतात। उन्हाळ्यात पावसाआधी पापड, कुरडया, मसाले असे अनेक साठवणीचे पदार्थ आपण तयार करतोच। शिवाय वर्षभरासाठी मसाले, सुका मेवा, धान्यही साठवून ठेवतो आणि ते खराब होऊ नये यासाठी आपण काही खास टिप्स पाहूया। टिप नंबर अकरा, आलं लसणाची पेस्ट जास्त काळ टिकण्यासाठी ती बनवताना त्यात थोडं मीठ आणि तेल टाकून हवाबंद डब्यात फ्रीजमध्ये ठेवा। टिप नंबर बारा, वाटण्याचा मसाला जास्त काळ टिकण्यासाठी तो नीट भाजून मगच वाटा आणि साठवणीच्या डब्यात भरून थोडं मीठ टाकून फ्रीजमध्ये ठेवा। टिप नंबर तेरा, कोथिंबीर आणि हिरव्या पालेभाज्या जास्त काळ टिकण्यासाठी त्या नीट निवडून कापडात किंवा पेपरमध्ये गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवा। टिप नंबर चौदा, साखरेत लवंग टाकल्यास तिला मुंग्या येत नाहीत। टिप नंबर पंधरा, मिरची जास्त काळ टिकण्यासाठी ती फ्रीजमध्ये ठेवण्यापूर्वी तिचे देठ काढून टाका। टिप नंबर सोळा, सुकं खोबरं फ्रीजमध्ये अथवा तांदळाच्या डब्यात ठेवलं तर खराब होत नाही। टिप नंबर सतरा, कडधान्य टिकवण्यासाठी त्यांना तेल लावून कडक उन्हात सुकवून ठेवावे। टिप नंबर अठरा, सुका मेवा टिकवण्यासाठी तो थोडा रोस्ट करून भरणीत भरून ठेवावा। टिप नंबर एकोणीस, दूध आणि दुधाचे पदार्थ खराब होऊ नये यासाठी फ्रीजच्या मागील भागात ठेवावे। नंबर वीस, मासे अथवा चिकन फ्रीजच्या तळाशी साठवून ठेवावे, ज्यामुळे फ्रीजला घाणेरडा वास येत नाही। टिप नंबर एकवीस, फ्रीजमध्ये बेरीज टिकून ठेवण्यासाठी त्या विनेगरमध्ये बुडून ठेवाव्यात। टिप नंबर बावीस, पावसाळ्यात साठवणीचे पदार्थ खराब होऊ नयेत यासाठी उन्हाळ्यात ते कडक उन्हात गरम करा, पापड कुरड्यांना ऊन दाखवलं तर ते लवकर खराब होत नाहीत। टिप नंबर तेवीस, लिंबू खूप दिवस टिकण्यासाठी ते हवाबंद डब्यात ठेवून फ्रीजमध्ये ठेवा। तुम्हाला आजच्या टिप्स कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा। आवडल्या असतील तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।